महाराष्ट्रातील सर्व कंपन्या व मोठ्या कंपन्यांची कार्यालये गुजरातकडे वळवली जात असल्याचे सर्वश्रुत आहेत. पण आता चोरटेही महाराष्ट्रात चोरी करून चोरीचा माल गुजरातला विकत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विक्रमी कामगिरी केली असून चोरीचा गुन्हा ओळखत आणला आहे. राज्यातील पोलिसांना 3 वर्षापासून पाहिजे असलेली घरफोडी चोरी करून धूमस्टाईलने पळून जाणारी आंतरराष्ट्रीय KTM गँग जेरबंद करून त्यांच्याकडून 27 घरफोडीचे चोरीचे गुन्हे उघड करून 67,19,080 रुपये किमतीचे 103 तोळे सोन्याचे दागिने व 5 किलो चांदी आणि 2,85,000 रुपये किमतीची KTM मोटरसायकल, लोखंडी कटावणी, लोखंडी कैची, बोल्ट कटर, स्क्रूड्रायव्हर असा एकूण 70,04,080 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर चोरीचे गुजरात कनेक्शन समोर आले असून अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वप्रथम सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज या पत्रकार परिषदमध्ये मागील काही वर्षापासून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यात ॲक्टिव्ह असलेली एक गँग आहे. त्या गँगला पकडण्यामध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखा ह्याला यश प्राप्त झालेलं आहे. आपल्याकडे ही जी गँग आहे मागील वर्षापासून खूप ॲक्टिव्ह झालेली होती. आपल्या भागातल्या बरेच ठिकाणी यांनी घरफोडी केली. त्या घरफोडीमध्ये यांची जी मोडस आहे त्या मोडसमध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही वेगवेगळ्या दुचाकी वाहनावर, जे सुपर बाईक्स किंवा फास्ट बाईक्स असतात, त्या बाईक्सवर येऊन त्या ठिकाणी सलग 10-10, 15-15, 20-20 आणि काही काही ठिकाणी तर 30-35 पर्यंत पण घरफोडी एकच वेळी करायचं. त्या पूर्ण परिसरमध्ये प्रत्येक घर फोडून जेवढा काय माल मिळत असेल, सोना खास करून आणि कॅश, ह्यावर यांचा फार लक्ष असायचं आणि ह्या सगळ्या चोरी करून ते लगेच त्या सुपर बाईक्स किंवा फास्ट बाईक्सवर ते पडून जायचे. असे आपल्याकडे साताऱ्यात भरपूर ठिकाणी असे घरफोड्या झालेले आहे मागील वर्षापासून यावर्षी ऑगस्टपर्यंत. याच्यामध्ये एकूण 27 गुन्हे आमच्याकडे दाखल आहे. त्याच्यामध्ये मेढा, बोईन्स, खंडाळा, सातारा तालुका, वडूज, वाठार, उंब्रज, बोडगाव, वाई, शिरवड, मल्हारपेठ, कराड तालुका अशा पोलीस स्टेशनचा समाविष्ट आहे. आणि यांचं वैशिष्ट्य असं की बऱ्याच ठिकाणी त्यांनी रिपीट घरफोड्या पण केलेल्या आहे. म्हणजे एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घरफोडी केल्यानंतर मग लगेच काही 15-20 दिवसाने, 1 महिन्याने परत त्या ठिकाणी ते घरफोडी करण्याची त्यांची मोडस होती. आणि एकंदरीत इंटरस्टेट, आंतरराज्य असा यांचा गँग होता. त्याच्यामध्ये आपल्या भागात चोरी करून या सर्व माल ते महाराष्ट्रात न फारसा याला वापरता किंवा विकता सर्व माल ते गुजरातला न्यायचे आणि गुजरातमध्ये अहमदाबाद, जल्लोडसारख्या भागात जाऊन हा सर्व सोना तिकडे जाऊन सोनारांना विकायचे आणि त्यातले जे पैसे यायचे त्या पैशावर मग पुढची प्लॅनिंग करून पुढचे घरफोड्या ते करायचे असे यांची प्लॅनिंग होती. याच्यामध्ये मागील वर्षापासून कंटिन्युअसली संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा याच्यामध्ये देवकर साहेब, त्यांचे सर्व अधिकारी, सर्व अंमलदार याच्यामध्ये लागलेले होते की या गँगपर्यंत आपण कसं पोहोचू. याच्यामध्ये काही चांगल्या इन्फॉर्मर त्यांनी डेव्हलप केल्या. त्या इन्फॉर्मर जे आहेत त्या इन्फॉर्मरने सलग थोडी थोडी माहिती आपल्यापर्यंत त्यांनी दिली. याच्यामध्ये कंटिन्युअसली आम्ही त्यांच्या टचमध्ये होतो आणि पुण्याच्या भागात हे लोक ॲक्टिव्ह होते. त्याच्यातून आपल्याला काही माहिती मिळाली की आता ते ॲक्टिव्ह आहे आणि आपल्याला कदाचित सापडू शकते. याच्यावर वर्कआउट करून मग आपली टीम रवाना झाली आणि तिथे सुरुवातीला आपल्याला 3 याच्यामध्ये जे आरोपी आहे ते सापडले. हे जे 3 आरोपी आहेत त्या 3 आरोपीला पकडल्यानंतर त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली. यांचे नाव याच्यामध्ये मेन्शंड आहे. याच्यामध्ये आरोपी सुरदेव, आरोपी रामधारा आणि आरोपी परदूम असे 3 आरोपी होते. हे तिघांवर बरेच गुन्हे दाखल आहेत परंतु यांनी पोलीस कस्टडीमध्ये फारसा सहकार्य सुरुवातीला केला नाही. तरी पण त्यांनी काही इतर लोकांचे नाव सांगितले आणि त्यांच्यावर वर्कआउट करता करता आपण ज्या लोकांकडे ह्या सोन्याचा
व्यवहार करण्यासाठी त्यांचा ते वापर करायचे अशा लोकांपर्यंत आपण पोहोचलो। त्याच्यामध्ये गुजरातचे खास करून काही सुनारांचा याच्यामध्ये समावेश होता, तर त्याच्यामध्ये तीन जणांना मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांनाही देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केली, त्यांच्याकडून आणखीन माहिती काढली, त्यांनी पोलीस कस्टडीमध्ये आणखीन काही नाव आम्हाला दिले आणि मग त्या लोकांच्यावर आमचा वॉच सुरू झाला आणि वॉच ठेवता आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की परत त्यांची मुवमेंट आपल्याकडे दिसली आणि त्या मुवमेंटमध्ये मग आपल्या लोकांनी बरोबर ट्रॅप लावून त्या लोकांना पकडलं। याच्यामध्ये दोन आरोपी परत आम्हाला सापडले, याच्यामध्ये आरोपी वामन आणि आरोपी वाल्मिक असे दोन आरोपी आहेत ते सापडले आणि ह्याच्यातून मग जे वेगवेगळे सोनार यांच्याकडे ह्यांनी हा सर्व माल दिलेला होता त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि याच्यामध्ये रिकव्हरीमध्ये आता आम्ही यशस्वी झालो आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा ज्या बाईकचा वापर हे लोक करायचे ह्या गुन्ह्यामध्ये सुपर बाईकचा वापर करायचे अशी एक सुपर बाईक देखील आम्हाला सापडलेली आहे, ते देखील आज या डिस्प्लेमध्ये आम्ही लावलेली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये जे सोना ह्या लोकांनी आपल्या भागातून चोरी केलेला होता त्या सोना मॅक्सिमम रिकव्हरी करण्याचा आपण प्रयत्न करत होतो। आतापर्यंत याच्यामध्ये 103 तोळे सोना याच्यामध्ये रिकव्हर झालेलं आहे, याची एकूण किंमत आज 67,19,080 अशी त्याची मार्केटमध्ये त्याचा भाव आहे। त्याचबरोबर 5 किलो चांदी याच्यामध्ये रिकव्हर झालेला आहे, त्याचा आज मार्केटमध्ये 2,85,000 अशी त्याची किंमत आहे। ह्या लोकांनी हे सर्व रिकव्हरी आम्हाला त्या पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला मिळालेली आहे, त्या रिकव्हरीप्रमाणे ते जे दागिने आहेत ते दागिने ते जे सिल्वरचे चांदीचे जे युटेन्सिल्स होते भांडे होते ते देखील या डिस्प्लेमध्ये लावलेले आहे। प्रत्येक जो मुद्देमाल आहे त्या मुद्देमाल एक स्पेसिफिक गुन्ह्यामध्ये चोरी झालेला आहे, त्यामुळे आता आमची जी पुढची प्रोसिजर राहणार आहे की लवकरात लवकर जे पीडित होते जे फिर्यादी होते ज्यांच्या घरातून हा सर्व माल चोरी झालेला आहे त्यांना लवकरात लवकर हा सर्व जो मुद्देमाल आहे सोना असेल चांदी असेल त्याला लवकरात लवकर परत करण्याची जी प्रोसेस आहे ते आमच्याकडून आता सुरू झालेली आहे। त्याचबरोबर आपल्याला सांगायला मला आवडेल की ह्या वर्षी म्हणजे 2022 नोव्हेंबरपासून आतापर्यंत सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा यांनी एकंदरीत 115 मालमत्तेचे गुन्हे डिटेक्ट केलेले आहे या एका वर्षात। याच्यामध्ये 338 तोळे सोने ज्याची एकूण किंमत आपण जर लावली जसं सरासरी वजन 380 ग्रॅम आहे याची सरासरी किंमत जर आपण लावली तर 2,06,18,000 रुपयाचा सोना आम्ही एका वर्षात त्या सर्व जे चोर आहे गुन्हेगार आहे यांच्याकडनं आम्ही रिकव्हर केलेला आहे। त्याचबरोबर चांदी आम्ही 6 किलो चांदी पण आम्ही रिकव्हर केलेला आहे, त्याची एकूण किंमत 4,44,000 आहे आणि एकंदरीत चांगली कामगिरी या वर्षभरात जे गुन्हेगार आहे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहे त्यांच्यावर वचक आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे आणि तसेच सातारा जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन देखील डिटेक्शनमध्ये चांगली कामगिरी यावर्षी दाखवलेली आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ आमचे डिटेक्शनचा जो रेट आहे तो 88% यावर्षी पोहोचलेला आहे आणि आमचा फोकस असंच आहे की जास्तीत जास्त मुद्देमाल रिकव्हर करून जे गरीब पीडित जे फिर्यादी आहे ज्यांचा सोना ज्यांचे कॅश चोरी होतात त्यांना लवकरात लवकर त्यांचा जो मुद्देमाल आहे त्यांना परत करण्यात यावा।